नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या सांगली जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. आटपाडीतील सोमनाथ जाधव यांचा चोरीला गेलेला 16 लाख रुपये किमतीचा बकरा अखेर सापडला आहे. बकऱ्याची चोरी करणारे 3 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा बकराही पोलिसांनी हस्तगत केला. बकरा आणि त्याची चोरी उजेडात आल्यामुळे आनंदित झालेल्या मेंढपाळांनी आटपाडी पोलिसांचा गौरव केला. गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आटपाडी शहरातून बकऱ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मागासवर्गीय समाजाची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित हारगे हीन दर्जाची वागणूक देत आहेत असा आरोप करत राष्ट्रवादीच्या सांगलीतील नगरसेविका स्वाती पारधी यांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे. गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. हारगे फोनवरून जातीवाचक तसेच अर्वाच्य शिवीगाळ करतात, प्रभागात फिरायचं नाही अशी धमकी देतात असे गंभीर आरोपही पारधी यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात केले आहेत. देशात पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या विरोधात सांगलीत उद्या मंगळवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा परिषदेसमोर चूल पेटवून आंदोलन करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर जिल्हाध्यक्षा विनया पाठक यांनी दिली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीने 4 जानेवारीस ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. ऑनलाईन महासभा घेण्यावरून सदस्य आणि प्रशासनात वाद सुरू असताना आता लोकशाही दिनही ऑनलाईन घेण्याचे नियोजन केले आहे. सांगली शहरामध्ये शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 116वा स्थापना दिवस उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने सांगलीमध्ये काँग्रेस कमिटी समोर ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री मदन पाटील, युवा नेते विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ग्राहकांच्या हक्काबद्दल सर्वांनी जागरूक होणे आवश्यक आहे, त्यामुळे योग्य प्रकरणांमध्ये जिल्हा ग्राहक तक्रार मंचापुढे तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष मुकुंद दाते यांनी केले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात वेबिनार माध्यमाद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण जिल्हा आयोगापुढेच व्हावे या उद्देशाने नवीन कायद्यामध्ये कार्यकक्षा वाढवलेली आहे असेही दाते म्हणाले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामध्ये सिरो सर्व्हिलन्स मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी 2 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी 80 नागरिकांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले आहेत. आठवडाभरात त्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यानंतर ऑगस्ट नंतर किती टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे हे कळण्यास मदत होईल अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली. कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा कुपवाडमधील यल्लम्मा देवीची व बामनोली येथील भैरवनाथ देवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. दोन्ही यात्रा कमिटीच्या सदस्यांनी बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेतला अशी माहिती कुपवाड व बामनोली यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यात्रेतील सर्व मोठे कार्यक्रम रद्द करून केवळ मोजकेच पदाधिकारी व भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडण्यात येणार आहेत. पलूस तालुक्यामध्ये रविवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नव्हता, परंतु आज अचानक आमणापूर गावात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार यांनी दिली. आज अखेरपर्यंत पलूस तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2544 झाली आहे, तर आतापर्यंत 83 जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर.